याच्यामध्ये ड आणि गट क परीक्षा दोन्ही जे आहे गैरव्यवहार झाल्याचा ठपका उमेदवारांनी ठेवला होता आणि त्याच्याच अनुसरून जे आहे हायकोर्टामध्ये सुद्धा जी आहे कोर्टामध्ये केससुद्धा टाकलेली होती त्यालाच अनुसरून हायकोर्टाची काल जी आहे सुनावणी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात याच्यामध्ये अपडेट आलेला आहे अपडेट मी तुम्हाला ट्विटरवरतीसुद्धा दाखवून देत आहे तर ट्विटरवर तुम्ही बघू शकता इथे राज आरोग्य भरतीमधील गैरव्यवहाराबाबत रा हायकोर्टाची राज्य शासनाला नोटीस याच्यामध्ये दिसत आहे हे लाईव्ह जनमत आणि याच्यामध्ये इथे पूर्ण न्यूज दिलेली आहे राज्य शासनाने तीन आठवड्यात याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजू मांडण्याचा आदेशही न्यायालयानं शासनाला दिलेला आहे तर हे मोठं अपडेट आहे सविस्तर आपण आता बघूया काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे गट गटड प्रवर्गातील सहा हजार दोनशे पाच पदासाठी चोवीस ऑक्टोंबर आणि एकतीस ऑक्टोंबरला परीक्षा झाली याआधी पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला पदभरती आयोजित करण्यात आली होती मात्र सरकारनेच ते परीक्षा घेण्यासाठी अपयशी ठरलं अचानक परीक्षा रद्द झालेल्या लाखो विद्यार्थ्यांचं आर्थिक तसंच मानसिक नुकसानही झालं आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया राबवण्याचं काम हे न्यासा कंपनीला देण्यात आलं होतं परत एकदा परीक्षेचा सा सावळा गोंधळ पाहायला मिळाला आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता तर काय आहे संपूर्ण स्टोरी तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं नॅसा कंपनीमार्फत राज्यातील गटक गटड संवर्गातील पदांकरता नोकर भरती करण्याची घेतलेल्या परीक्षामध्ये मोठ्या प्रमाणात अणागोंदी व गैरकारभार झाल्यानं राहुल कट कवठळकर व इतर उमेदवारांनी जे आहे ॲडव्होकेट विशाल कदम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली होती तर आज न्यायमूर्ती एस व्ही गंगापूर वाला आणि आर एन लड्डा यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणीसुद्धा झालेली आहे न्यासा कंपनीमार्फत घटकं पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका चुकीच्या देण्यात आल्या तसेच गट प्रश्नपत्रिका ह्या घटकसाठी वितरित केल्याने त्या परीक्षेपूर्वीच पेपर फुटला असा आक्षेप उमेदवारांनी घेतलेला आहे तो बरोबर आहे ऑलरेडी गट डच्या कच्या पेपरमध्ये गट डचा पेपर वाटण्यात आला असं म्हटण्यात आलेलं आहे सायबर पोलीस स्टेशन औरंगाबाद व पुणे येथे तक्रारी प्राप्त झाल्याने रिसर गुन्हा नोंदवण्यात आल्या असल्याचं शासनामार्फत प्रतिपादन करण्यात आलं सदरील प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने निर्देशनास आणून दिलेलं आहे तर सरकारी वकिलांनी निर्देश तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश जी आय कोर्टानं दिलेले आहे गटडच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने त्याची निवड प्रक्रिया थांबवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती मात्र न्यायालयाने राज्य शासनाच्या प्रतिपादनामुळे तसा आदेश करणे गरजेचं नसल्यानं म्हटलेलं आहे राज्य शासनानं तीन आठवड्या याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत जोपर्यंत आता बा त्यांना वेळ दिलेला आहे तीन आठवड्याचा तीन आठवड्यानंतर याची परत सुनावणी होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडेल की ही परीक्षा आता रद्द होते की काय होते तोपर्यंत मित्रांना वाट बघूया तोपर्यंत अजून काही अपडेट्स आले की आपण चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध करून देऊ व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र